वागते ते बरोबर आहे, बरोबर आहे की चूक हे मलाही कळत नाही, पण ती खूप कंटाळली आणि आता एक डोक्यात नवीनच शिरलंय तिच्या, ती मला डिवोर्स देणार म्हणते. वहिनी अगं असा विचार करणं किती चुकीचं आहे. अगं विचार करण्याची ताकदच माझी संपलीय, अजून काय विचार करणार मी. काय नाही ग, ती आरती ना खोटारडी आहे मेली. स्वतः रिकाम्या हाताने आली आणि भरले हाताने गेली. आज मला असं का होतंय, आजपर्यंत अरुणच्या घरच्यांचा गावचा विचार कधीच माझ्या मनाला शिवला सुद्धा नव्हता. मग आजच का? अरुण इतका चांगला वागतो कारण त्याच्या आईबाबांचे त्याच्यावरचे संस्कार. किती साधी आणि सरळ माणसं. बिचाऱ्या आईंना थड उभं सुद्धा राहता येत नव्हतं, पण सुनेच्या स्वागताची पूर्ण तयारी केली त्याने. आईंच्या चेहऱ्यावर येणारं हास्य हे खूप वेदनांना जुगारून येत होत. त्यांना शारीरिक त्रास होत असताना सुद्धा माझ्यासमोर अजिबात तब्येतीचं गारहाण सांगितलं नाही त्यांनी. राधा गंभीर वाटली, रागावली असेल. हसणारच, राधाचा राग साहजिकच आहे. दादाचं लग्न झालं, बहीण तशीच राहिली. अरुणनी मला कधी हे जाणवू का दिलं नाही, त्यालाही मीच तर कारणीभूत आहे. मीच तर स्पष्ट सांगितलं ना त्याला, गावची माणसं दूरच ठीक आहेत म्हणून. शिट, तू आहेस? मी किती घाबरले. लॅबची चावी होती माझ्याजवळ. विचार केला की खूप लांबचा प्रवास करून थकून आली असेल तू, उगाच त्रास का द्या म्हणून चुपचाप आले. आय लव्ह यू. लव्ह यू टू. आणि तू इतक्या लवकर आलाच सुद्धा. मला वाटलं चांगले 2-4 दिवस राहशील तू, आणि तितके दिवस मी या घरात बोर होईल. घर खायला उठतं रे तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय एक तास एका महिन्यासारखा वाटतो मला. आणि तू जवळ असलास ना की वेळ कसा जातो हे कळतच नाही. जेवलीस? हॉटेलमधून मागवलं होतं. तुला भूक आहे? नाही, जेवलो मी फूड मॉलला. कॉफी करू? नाही, आत्ता तू इथेच थांब माझ्याजवळ. अगं फ्रेश तरी होऊ दे. नाही, मला सोडून कुठेही जायचं नाही. काय झालं?
आरती, तुझ्या ना अनंत शेड्स आहेत. कधी सिरियस असतेस तर कधी आनंदी. तरी तुला आवडते ना. म्हणजे काय? तुझ्यासाठी गिफ्ट आणलाय मी. काय गिफ्ट? माझ्यासाठी? आप्पांनी दिलंय. हाच शॉल आहे तुझ्यासाठी. सासरे भलतेच खुश आहेत सुनेवरती. वाव, खूप मोठ्या मनाची माणसं आहेत रे ही सगळी. आणि तुझे आप्पा म्हणजे इतके समजूतदार आहेत. मी ना आजपर्यंत फक्त कथा कादंबऱ्यांमध्ये वाचलं होतं. गावाकडच्या लोकांचं प्रेम, त्यांची आपुलकी, त्यांची पाहुणचार करण्याची पद्धत, हे सगळं विलक्षण असतं. आणि काल मी ते प्रत्यक्षात अनुभवलं. तसं फार काय केलं त्यांनी? आणि फार करण्याइतपत वेळ तरी कुठे मिळाला? पण जे केलं ते अफाट होतं. मोठमोठ्या श्रीमंत लोकांना सुद्धा लाजवणारं होतं. उगाच श्रीमंतीची, पैशाची टिमकी वाजवणारे लोक सुद्धा त्यांच्या समोर खजील होती अक्षरशः. किती छान स्वागत केलं त्यांनी, प्रेमाने, आपुलकीने, सच्चेपणाने. हरुण खूप मोठी माणसं आहेत ही. त्यांच्या समोर ना मला माझं खुजेपण जाणवलं. अरे काहीतरी काय बोलतेस तू? खुजेपण काय त्यात? तेच तर, आपण फारच खुजे होत. हरुण, जेव्हा जेव्हा आईंनी थरथरत्या हाताने माझी ओटी भरली, साडी 5,000 रुपये दिले, तेव्हा माझा अहंकार, माझा ताठा एका क्षणात गळून पडला. मी स्वतःला उच्च शिक्षित समजते, हुशार समजते. अरे एका क्षणात, एका क्षणात काही न बोलता तुझ्या आईबाबांनी अजाणतेपणी माझी हुशारी चोळामोळा करून फेकून दिली. जशी त्यांची सून पहिल्यांदा येणार होती घरी, तशी मी सुद्धा सासरी पहिल्यांदाच जाणार होते. इतका पगार कमावणाऱ्या मला एवढीही अक्कल नाही की सासरकडच्यांसाठी साधी मिठाई घेऊन जावी. मान पान कपडे वगैरे तर दूरच राहिलं, पण मी पहिल्यांदा जातीये, निदान साधी मिठाई तरी घेऊन जायला हवी होती ना मी. हो, विसरलोच मी. माझ्या पण लक्षात नाही राहिलं ते. असो, मला काही परत जायला आवडणार नाही गावाला, पण तू जात जा आणि पैसे पाठवत जा. माझ्यामुळे तू तुझी कर्तव्य विसरलायस हे मला नाही चालणार. मला माहितीये तू एक उत्तम मुलगा आहेस आणि उत्तम नवरा आहेस. आय लव्ह यू. जे काय सांगेन ते पचवण्याची ताकद आहे तुझ्यात, ती सहन करण्याची शक्ती आहे तुझ्यात. आपल्याला एक निर्णय घ्यायला हवा रे. म्हणजे मी जर असं म्हटलं तू दुसरं लग्न करशील? आणि हे काय, तू अजून तयार नाही झालास? अरे अशानं परत भांडणं होतील. बरं आता लवकर चहा घे आणि पटकन रेडी हो. तू आज जा, मला निवांतपणे चहा पिऊ दे. जा, मी विचार करतो. उगीच बोलायला नको लावस. इतकी वर्ष विचार न केल्यामुळे मेंदूला गंज पकडल्यासारखं झालं. जरा रिफ्रेश करतो, मग बघूया काय करायचं. जा. ही फाईल चांद्रक कंपनीत द्यायची. त्याने आपण कोटेशन दिलंय त्याचा रिप्लाय घ्यायला हवाय. आणि हो, सर एअरपोर्टला जाशील? आज खुराना येत आहेत.
खरं तर डॅड ही दोन्ही कामं ड्रायव्हरही करू शकतो. अहो ज्या कामांना अजिबात डोकं वापरायची गरज नाही आहे किंवा पिऊनही जी कामं करू शकतात अशी कामं मला देण्यात काय प्रयोजन आहे. ही दोन्ही कामं महत्वाची आहेत रणजित, आणि तुला आणि पिऊनला काय काम द्यायचं हे तू मला सांगायला नकोय. माझ्याच मुलाला मी पिऊनचं काम दिलं ना तर माझीच बदनामी होईल त्यात, आणि हे असले प्रकार मी कधीच करत नाही. बघ, जमणार असेल तर जा, आणि जाणार नसशील तर तसं सांग. खरं तर मला हे काम करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, म्हणजे मला हे काम जमेल असं नाही वाटत आहे. मग काय जमवणार आहेस तू? तोच विचार करतो, पण यापुढे मला तुमच्या आधाराच्या कुबड्या घेऊन नाही चालायचंय, स्वतःच असं काहीतरी करायचं. त्यासाठी धमक लागते, निर्धार आणि मेहनत करण्याची तयारी लागते. रणजितच्या मनात आलं ना तर तो हे सुद्धा सहज करू शकेल. कधी येणार आहे त्याच्या मनात? या आधी सुद्धा एकदा नाही तर तीन तीनदा त्याला संधी चालून आली होती. ठीक आहे ना, पुन्हा येईल संधी. म्हणजे घरात बसून खाणार तो नुसता? असं का म्हणताय डॅडी? रणजितला जर का एखादा वेगळा व्यवसाय करायचा असेल तर त्यात वावग काय? आणि तुम्ही धीर नाही दिलात तर कसं चालेल? धीर आधार मुलांनी बापाला द्यायचा असतो. शांताकाला निरोप पाठवलाय, वैभव येताना आपल्यासाठी डबा आणेल. आज जरा उठायला उशीरच झाला, नाहीतर पोळी भाजी सहजच झाली असती. हरकत नाही रे, असंही तुझा बराचसा वेळ किचन मध्येच जातो. मला आवडतं ग, त्यात काही इशू नाहीये. आणि तसं पण सकाळी फार काम असतं का? पोळी भाजी बनवायला कितीसा वेळ लागतो? त्या देशपांडे काकू आहेत ना आपल्या शेजारच्या, त्यांच्याकडे एक बाई येते कामाला. आज त्या तिला विचारणार आहेत, जर तिच्याने आपली वेळ जुळून आली तर उद्यापासून येईल ती कामाला. घे कॉफी घे. हे पण उशीर होईल रे. अजिबात नाही, जरा उसंत मिळत नाही तुला कामापासून. उपाशी पोटी जराही जायचं नाही बाहेर, 3 वाजता तुला जेवायला. घे कॉफी घे. किती करतो सरे? माझ्या बायकोसाठीच करतो ना, जपायला तर पाहिजेच. काय हे एवढा शिकलायस तू, इतक्या मोठ्या पोस्टवर काम करतोयस आणि माझ्यासारख्या आयतोबा मुलीशी लग्न केलंयस? माझी आईना सारखी सांगायची मला की अगं बाई जरासा स्वयंपाक शिकून घे, नवऱ्याला उपाशी मारशील. पण मी कसली स्वयंपाक शिकतेय, मला जाम कंटाळा यायचा. पण मला आता असं वाटतंय की मी स्वयंपाक शिकायला हवा होता. नवऱ्याच्या पोटात शिरण्याचा एकमेव मार्ग आहे ना तो. पोटापेक्षा मनात उतरणं महत्वाचं. तू फक्त माझ्यावरती प्रेम कर, माझ्या जवळ राह, मनातच काळजामध्ये, बाकी मी करतो ना. तू पण असा आहेस ना, माझ्यातला कमीपणा मला जाणवूनच देत नाहीस. हे राधा किती छान स्वयंपाक करते, शिवणकाम करते, पण बिचारी दुरावली आहे. कारण तिचा स्वभाव, ती पटकन सगळ्या गोष्टी मनाला लावून घेते. एकटेपणामुळे तिच्या मनात निर्माण झालेल्या इन्सिक्युरिटीचा तिला त्रास होत असेलच ना? काही नाही, वेदिकाने जे काही सांगितलं होतं ना त्याचा विचार करत होते. काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. वेदिका मला कळतंय, तू मला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतेस. एखादी स्त्री किंवा वर्षभरापूर्वी लग्न झालेली मुलगी जेव्हा सांगते ना तिच्या पोटात होणाऱ्या धक्क्यांचा त्रास, तेव्हा तो त्रास सांगताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. बरं, काही काही चान्सेस चान्सेस आहेत असंही स्पष्ट म्हणाली नाही,
आणि नाही तसंही स्पष्ट म्हणाली नाही. भेटी लागी जीवा बुधवारी दुपारी 3:30 वाजता. हौशे उभ्या गावात आमच्या संघ असं कोणी बोलत नाही. उभ्या गावात आमच्याशिवी असं कोणी वागत नाही. पवारांची हौशी म्हणतात मला. मला बी बाबूराव ठोंबरे म्हणत्यात. पण मला तो जिथं बी भेटल तिथं पोलीस अगोदर त्याला मी गोळी घालेन बघा. उगाच ऐकून घेते म्हणून काय बी बोलू नकोस. अगं अशी खांद्यावर टाकून घेऊन जाईन ना. कोणी बी काय बी करणार नाही माझं. रामराव पवाराच्या पदराला हात घातला त्यानं. आता तू हौशीभर लगीन करायचं नाही म्हणजे नाही. आणि समजा मी तुझं म्हणणं ऐकलं नाही तर. समजून तू माझा घात केलास. कृष्णा काटच्या कथा शनिवारी 3:30 वाजता. माझ्या बायकोसाठीच करतो ना. जपायला तर पाहिजेच. काय हे एवढा शिकलायस तू. इतक्या मोठ्या पोस्टवर काम करतोयस आणि माझ्यासारख्या आयतोबा मुलीशी लग्न केलंयस. माझी आईना सारखी सांगायची मला की अगं बाई जरासा स्वयंपाक शिकून घे नवऱ्याला उपाशी मारशील. पण मी कसली स्वयंपाक शिकते. मला जाम कंटाळा यायचा. पण मला आता असं वाटतंय की मी स्वयंपाक शिकायला हवा होता. नवऱ्याच्या पोटात शिरण्याचा एकमेव मार्ग आहे ना तो. पोटापेक्षा मनात उतरणं महत्वाचं. तू फक्त माझ्यावरती प्रेम कर. माझ्या जवळ राह. मनातच काळजामध्ये बाकी मी करतो ना. तू पण असा आहेस ना. माझ्यातला कमीपणा मला जाणवूनच देत नाहीस. अरे तू ना मला ओरडत जा. ऑर्डर सोडत जा. चहा कर, पोळीभाजी कर, जरा नवऱ्यासारखा वाघ. तू ना मला ओरडत जा, रागवत जा. आणि मग मला वाईट वाटलं की मला जवळ घेत जा आणि मग माझे लाड करत जा. आपण उलट करूया. आधी मी जवळ घेतो, लाड करतो आणि मग रागवतो. कारण मी आधी रागवलो आणि जर तू दूर निघून गेलीस तर माझा पोपट होईल ना. आणि मला ते जराही परवडणार नाही. तू जवळ राहावीस म्हणून वाटेल ते करेन मी. आपण असं केलं ना तर मी कधीच स्वयंपाक करायला शिकणार नाही. हे राधा किती छान स्वयंपाक करते, शिवणकाम करते. पण बिचारी दुरावली आहे. कारण तिचा स्वभाव. ती पटकन सगळ्या गोष्टी मनाला लावून घेते. तिचं लग्न व्हायला हवं याबद्दल काही दुमत नाहीये. पण इतका उशीरही झालेला नाही. अभ्यासामध्ये कमालीची हुशार, विलक्षण बुद्धिमत्ता. पण आमच्या गावातलं वातावरण असं आहे ना की त्याच्यामुळेच तिच्या मनावर परिणाम झालेत. पण ती एक उत्तम बायको होईल याबद्दल काहीही वाद नाही. बघूया. ए अरुण, पण बाबांना रोज एकतरी फोन करायचा. शंभो हर हर त्यांचे शब्द माझ्या कानात अजून सुद्धा घुमतायत. चला चला उशीर होतोय आता. लवकर घे तू, मी तोवर कार काढतो. ग मला 2 मीटिंग आहेत लंच पूर्वी. हॅलो. हा कारखानेस. हा हा बोलतोय मी. हो लक्षात आहे माझ्या. हो आत्ताच निघालोय मी. येतोय. ओके 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 बाय. तू ये लवकर. सगळं कसं माझ्या मनासारखं करतो अरुण. मला इतका जपतो. डॅडींनी कधी आईला असं जपलं असेल का. डॅडी माझ्याबद्दल इतके हळवे होते. मला डोक्यावर बसवायचे अक्षरशः. असे इतके लाड करायचे. रात्ररात्र त्यांच्या मांडीत झोपून काढायचे. मी मागेन ते हजर करायचे माझ्या समोर. पण मग डॅडींच्या स्वभावात इतका फरक का पडला. अरुण सारख्या अतिशय सभ्य सुसंस्कृत मुलाशी लग्न केलंय मी. ह्याचा खरं तर त्यांना आनंदच व्हायला हवा होता. फक्त पैसाच सुखाचा मार्ग असू शकत नाही हे कोण समजवणार डॅडींना. आपण सतत एकमेकांना समजावत असतो, दिलासा देत असतो, धीर देत असतो.
पण हे सगळं किती वर्ष चालणार सांगा ना. रोज तेच 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 सहन करायचं. गुन्हा करत असताना आपण नेमकं काय करतोय याची जाणीवच गुन्हेगाराला नसते आणि मग पश्चातापाची पाळी येते. क्राईम शुक्रवार शनिवार दुपारी 3 वाजता. त्या बटाटा मागणाऱ्या बाईने आजवर 2 घरांना आपलं निशाणा बनवलंय. जगू बाजूला भा. मिस वर्मा फोन करून आपल्या टीमला लवकर इथे बोलवून घ्या. मरणाऱ्या त्या तिन्ही मुलांच्या लहानातल्या लहान गोष्टींची माहिती काढा. मला त्या तिघांच्याही बाबतीत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची. सॉरी करण साहेब, आम्ही मिस्टर श्रीवास्तवना नाही वाचवू शकलो. व्हॉट? तुम्ही माझ्याकडे बटाटा नाही मागणार? मिसेस रॉय. करण द डिटेक्टिव्ह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:30 वाजता. नवीन वर्षात आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी सखी सह्याद्री कार्यक्रम पुन्हा एकदा प्रमाणात. तू बोल जिभे. त्याला माहिती असतं की आपल्याला त्रास होऊ शकतो. दिनांक 1 जानेवारी पासून आपल्याला आमच्या तज्ञांशी थेट संवाद साधता येईल. जिव्हाळ्याचा असा विषय आहे. लसीकरण कोणतं केलंय त्याचा रेकॉर्ड मिळत नाही काही काळानंतर. 1 जानेवारी पासून सखी सह्याद्री लाईव्ह फोन इन दुपारी 1 ते 2 या वेळेत. सखी सह्याद्री सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता. आपण सतत एकमेकांना समजावत असतो, दिलासा देत असतो, धीर देत असतो, पण हे सगळं किती वर्ष चालणार सांगा ना. रोज तेच 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 सहन करायचं. मान्य आहे, हा सगळा पसारा डॅडींना आवरावा लागतो. कामाचा व्याप अफाट आहे, पण कोण नाही म्हणत आहे. डॅडींचं कर्तृत्व, त्यांचे कष्ट खरंच खूप अफाट आहेत, पण आपण त्याबद्दल एक अवाक्षर तरी बोलतो का? खरंय तू म्हणतेस ते. अगदी काळजाला घरं पडतील असं बोलतात ते. पण पूर्वी हे असे नव्हते ग. मुलं लहान असताना सतत त्यांच्या सेवेत असायचे. रणजित आणि आरती हे त्यांचं विश्व होत. त्यांची प्रत्येक हौस, प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचा अगदी आटापिटा चालायचा. आपल्या मुलांनी सुखात वैभवात वाढावं असा हट्ट होता त्यांचा. मलाही कधी काही कमी पडू दिलं नाही. खूप कौतुक होतं त्यांना माझं. पण मुलं मोठी झाली आणि त्यांच्या आणि मुलांच्या मतांमध्ये अंतर पडलं. मुलांना स्वतःचे विचार होते, यांना विरोध आवडत नाही. मुलं स्वतंत्र विचारांची होत आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत, हे नाही सहन झालं त्यांना. आणि मग ते बदलले. पण आता हा संघर्ष नाही सहन होत आहे. प्रत्येकाला आपला आत्मसन्मान असतोच ना. रणजितही खूप डिस्टर्ब आहे. सतत त्याला तू ना करता आहेस, आयतोबा आहेस, वडिलांच्या जीवावर जगतोस ही बोलणी खावी लागतात. याचे परिणाम खरंच खूप गंभीर होतील. असं नको ग बोलूस. आता मला फक्त तुझा आणि रणजितचा आधार उरलाय. या घराला कुणाची नजर लागली ना तेच कळत नाहीये. फक्त एक भव्य भकास डोलारा उरलाय. सतत वाद, सतत क्लेश. वास्तुदेवता प्रसन्न नाही राहिली तर सगळं उद्ध्वस्त होईल ग. पण मला रणजितचाही विचार करायला हवा. नाही, आधीच माझ्यामुळे खूप दुखावला गेलाय तो. त्यात आणखीन डॅडीही टोचून बोलत असतात. रणजित की आता लहान नाही ना. आपण जर एखाद्याला सतत तू ना करता आहेस, आयतोबा आहेस
असं म्हटलं तर कसं वाटेल त्या माणसाला? आजही जो प्रकार घडला तो म्हणजे मी कधी बोलले नाही तुम्हाला, पण का काय झालं? रणजितच्या वागण्यात बोलण्यात आजकाल उदासीनता जाणवते. रात्र तो कसला तरी विचार करत बसलेला असतो. रात्री कधी जाग आली मला तर मी बघते रणजित खिडकीत उभा राहून दूरवर बघत बसलेला असतो, कसल्या तरी विचारात असतो. कधी कधी तर नुसता रडत असतो, घामाने भिजलेला असतो. ही सगळी लक्षणं चांगली नाहीत ना आई? ह्या सगळ्यामुळे रणजितच्या मनामध्ये खोलवर जखमा होत आहेत. अहो मी कोण पण असं ना, तुम्ही कोण बोलताय ते सांगा. कोण? कमल. हॅलो. हा बोल. शांतक्का होती. शांतक्का म्हणजे जिच्या घरी मी पेंगेस म्हणून राहतो ना ती. कमॉन आई.